अमरावती संभाजीनगर मध्ये 7 वर्षानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी 40,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे या बैठकीवर होत असलेल्या खर्चावरून आता वादही सुरू झालाय। फक्त 4 तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च का, असा संतप्त सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान आजच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरला आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे। तब्बल 4,000 पोलीस छत्रपती संभाजीनगरमध्ये तैनात आहे। सध्या मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन देखील सुरू आहे। तर काही दिवसांपूर्वीच राज्यभरात आंदोलन झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून मंत्रिमंडळाची बैठक होत असणाऱ्या परिसरातील भटकळ गेटपर्यंत तब्बल 16 मोर्चे निघणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद जरे यांनी पाहूया। छत्रपती संभाजीनगर मध्ये 2016 नंतर पहिल्यांदाच सर्वच मंत्रिमंडळाची बैठक होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण पाहू शकता पोलिसांचा जो आहे तो तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मी सध्याला छत्रपती संभाजीनगर मधील या ठिकाणी क्रांती चौकात आहे आणि या ठिकाणी जे बंदोबस्त आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणाहून आत्ता जे आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणाहून 16 जे मोर्चे आहेत ते या ठिकाणाहून भटकळ गेटकडे निघणार आहेत आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी देखील मोर्चा निघणार असल्याचं बोललं जात आहे। तब्बल 16 मोर्चे या क्रांती चौकातून भटकळ गेटकडे निघणार आहेत आणि याच्याच अनुषंगानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। विनोद जिरे, साम टीव्ही, संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरला आता छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 4,000 पोलिसांचा बंदोबस्त सध्या शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे।